हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना दोन वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर काळूबाळूच्या तमाशानं प्रबोधन केलंय, राऊतांचं बावनकुळेंना उत्तर। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयानं झालंय, प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाची मक्तेदारी नाही, मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। उद्धव ठाकरेंनी घरातल्या नोकराला मुलाखत दिली, आम्हाला उद्धव ठाकरे मुक्त हिंदू समाज करायचा आहे, नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार। 1999 पासून ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती, मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यामुळे ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा दावा। नारायण राणेंच्या नेतृत्वात युतीचा पराभव झालाय, फडणवीसांना माहीत नाही का? देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, राऊतांची टीका। विरोधकांकडून घटना बदलाचा अपप्रचार, म्हणूनच 400 पारचा नारा टाळला जातोय, अब की बार 400 पार नाऱ्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचं मोठं विधान। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेनारूपी आईच्या खुशीवर वार केलात, रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। 40 वर्ष तुमच्यासोबत राहणारे लगेच तुमच्यासाठी गौरव झाले का? संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची धावपळ ही अखेरची फडफड, एकनाथ शिंदेच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका। मविया सरकार पाडून डबल इंजिन सरकारने सगळे उद्योग गुजरातला पळवले, महाराष्ट्राचं प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। ठाण्यातील कळव्यात राज ठाकरेंची थोड्याच वेळात सभा, महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंच्या प्रचारार्थ राज ठाकरे मैदानात, सभेपूर्वी राज ठाकरेंकडून आनंदाश्रमात दिघेंना अभिवादन। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही, मात्र मनसेबाबत विधानसभेत बघू, दैनिक सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं सूचक वक्तव्य। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे वर्धा अमरावती नांदेड नाशिकसह बारामतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, नागपुरात वीज पडून दोघांचा मृत्यू, तर भाजीपाल्याचंही नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।